CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। प्रभाग समिति अध्यक्ष नगर सेविका आशाताई मराठे के जन्मदिन पर लोग बधाई देने पहुंचे। वहीं जन्मदिन के शुभ अवसर पर चेंबूर आचार्य उद्यान डायमंड गार्डन में सभी वरिष्ठ नागरिकों ने सुबह के तकरीबन 8 बजे नगर सेविका आशाताई मराठे को जन्मदिन की बधाई दी और सत्कार किया। वहीं इस अवसर पर कुछ वरिष्ठ नागरिक और नगर सेविका आशाताई मराठे भावुक हो गई। प्रभाग समिति अध्यक्ष आशाताई मराठे को जन्मदिन की बधाई देने के लिए लोग उनके कार्यालय पर पहुंचे। इस अवसर पर विधायक प्रकाश फातरपेकर व कई समाज सेवक व स्थानीय लोग आशा मराठे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे। सर्वांनी मी प्रथम तर सर्व म्हणजे माझ्या मतदार आणि चेंबूरच्या रहिवाशांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आज मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। आणि सकाळपासूनच डायमंड गार्डनमध्ये सिनियर सिटीजन ग्रुपने त्यांच्या मला 8 वाजता काल रात्री फोन केलेला आणि सांगितलं की सकाळी 8 वाजता यायचं। आणि खरंच त्यांनी माझा खूप चांगल्या प्रकारे तिथे सत्कार केला, मला खूप आशीर्वाद दिले आणि ह्या आशीर्वादाचा त्यांचा जेवढा आशीर्वाद मला मिळेल तेवढी मी सर्वांची कामं करेल आणि असाच आशीर्वाद माझ्यावर त्यांचा असू द्या एवढीच देव ईश्वरच्यांनी प्रार्थना करते। बहुत खूप आनंद होतो, पण आनंद होता होता माझ्या जिम्मेदारी वाढलेल्या आहेत कारण लोकांची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांची कामं करायला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यांच्या आशीर्वादातूनच आणि त्यांना माहिती आहे की मराठे मॅडमकडे गेलं तर कधी नाराज होऊ शकत नाही आम्ही, तर त्यांच्या अपेक्षावर मला खरं उतरणं एवढंच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सांगू शकेन।